हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं आयु कामार्थ सिद्धेत तृतीयं कृष्ण पिंगाक्षं लंबोदरं पंचमं च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् जपेत गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिञ्च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या इति श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। धृतराष्ट्र आपल्या राजमहलामध्ये बसला असताना पांडवांकडून ब्राह्मणांच्या सहवासात राहिलेला एक ब्राह्मण आपली यात्रा करायला निघाला। यात्रा करता करता हस्तिनापुरामध्ये येऊन धृतराष्ट्राची भेट घ्यावी आणि धृतराष्ट्राच्या कानावर असं घालावं की तुम्ही केलेल्या कर्मामुळे पांडव दुःख भोगताय। पांडवांच्या वीरत्वाचं सभ्यत्वाचं जे वातावरण या विप्रानं पाहिलं त्यामुळे जीव तळमळला आणि म्हणून धृतराष्ट्राच्या समोर गेल्यावर धृतराष्ट्राच्या मंत्र्यानं सांगितलं, महाराज कोणीतरी वृद्ध ब्राह्मण आपल्याला भेटायला आले आहे, आपल्याला भेटायला आलेले आहे। धृतराष्ट्राने त्यांचा आदर केला सत्कार केला आणि आग्रहपूर्वक पांडवांचा वृत्तांत विचारला। ब्राह्मणाने सांगितलं, महाराज धर्मराजा भीम अर्जुन नकुल आणि सहदेव भीषण कष्ट सहन करताय, एवढं नाही तो वायू आणि धूप याच्याने त्यांचं शरीर कृश झालेलं आहे। द्रौपदीचं तर मी काही बोलूच शकणार नाही, एवढंच नाही कारण ती वीर पत्नी आहे, एकदम शब्द वापरून टाकला, ती वीर पत्नी आहे, ती अनाथ नाही आहे त्यामुळे तिला दुःख नाही आहे कारण ती पतींबरोबर आहे। या सगळ्या समाचाराचं धृतराष्ट्राच्या मनावर दुःख झालं। हा कणे कोण बोलेल तसा वागायचा, कोणी काही सांगितलं की लगेच दुर्योधनाला गेलं लगेच बदलून जाय, म्हणजे आपल्या गावठी भाषेत सांगायचं म्हणजे दल बदलू। नेमका निश्चय नव्हता धृतराष्ट्राचा, लोभी माणसाचा निश्चय राहू शकत नाही। आणि आपल्या पुत्रांनी केलेलं कुकर्म यामुळे माझे मुलं दुःखाच्या नदीत पडणार आहे हे मला समजतं, एवढं त्या ब्राह्मणाजवळ बोलला। पहा शब्द कारण हुशार होता तसा,
कोणत्या नदीत पडणार आहे? दुःखाच्या. दोन नद्या वाहत्या माणसाच्या शरीरातून, एक सुख आणि एक दुःख. म्हणून भगवद्गीता आपल्याला काय सांगते? सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जया जयो. नेहमीच लाभ कसा होईल, नेहमीच जय कसा होईल? केव्हा थोडी हानी होते, केव्हा पराजय होतो, हे समान मानलं पाहिजे. धृतराष्ट्राचं हृदय करुणेनं भरून आलं आणि लांब लांब श्वास घ्यायला लागला. धर्मपुत्र युधिष्ठिर याचा एकही अपराध नाही हे मला समजतं, पण अर्जुन हा अत्यंत धर्माप्रमाणे वागणार आहे. पण भीमसेन जर परत आला तर तो माझ्या मुलांना शिल्लक ठेवणार नाही असं त्या ब्राह्मणाजवळ बोलतो आहे. हा राजा आहे. आतून मात्र भय निर्माण झालेला आहे. म्हणून लोभी लोकांना नेहमी भय होतं की आपल्याला नजर लागेल का, आपल्याला कोणी काही करून देईल का, असं भय निर्माण होतं. आणि जे असतं ते नाही बरं, ते म्हणतं काय होतं रे चालले, देवाला द्यायचं असेल तर दिल, न द्यायचं असेल तर न दिल, असं तो सुखाने राहतं. हा भिंतीला ओम लिहू का, स्वस्तिक काढू का, तिकडे त्रिशूळ काढू, असंच विचारत राहतो. भगत भोप्या जो रस्त्यावरचा कोणी वासुदेव, मी सांगितलं लोक भिल्यावर विश्वास ठेवतात पण देवावर विश्वास ठेवत नाही. म्हणून हा मात्र मारेल, कारण त्याचा क्रोधाग्नी मोठा वाईट आहे, तो अत्यंत भयानक आहे. माझ्या पपुत्रांना सुद्धा भस्म करून टाकेल, पण काय करू? दुर्योधन शकुनी आणि कर्ण आणि दृष्टबुद्धीचा माझा शालक यांच्यामुळे हा नाश झाला आहे. शकुनी सल्लागार जे आहे ना, ते हितैषी पाहिजे, लोभ दाखवणारे नको की नाही हे करू नका. म्हणून ते म्हणतात, राजा तुझ्या मुलांनी खोटा द्यूत खेळून मधुभाषणानं पांडवांना हरवलेलं आहे, म्हणजे तुझ्या पुत्रांनी अन्यायच केला आहे. अन्यायाचा जय होत नाही. यतो धर्मस्ततो जयः, जिथे धर्म आहे तिथे जय आहे. शकुनी कपटी आहे असं तू म्हणतो, पण तू राजा आहे काय? शकुनीचं का ऐकतो, विदुराचं का ऐकत नाही? अरे म्हणाले, पुत्रमोहामध्ये मी फसून गेलो आहे. म्हणे बघ, पुत्रमोह ठेवा पण कुपुत्रमोह ठेवू नको. राजा तुझं काय झालं आहे, तू कुपुत्रावर मोह ठेवला आहे आणि त्यामुळे नाश अगदी तो समोर डोळ्यासमोर आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही. अर्जुन धनुर्धारी आहे, अर्जुनाचा प्रचंड वेग आहे. धृतराष्ट्रानं असं भाषण केल्यावर तो ब्राह्मण म्हणाला, धृतराष्ट्र महाराज, धर्माचं तेज, अर्जुनाचं तेज, भीमाचं तेज, नकुलाचं तेज पाहिल्यावर लोक थर कापतं. परवा मी असं पाहिलं की सत्यभामेनं द्रौपदीला आलिंगन दिलं, जाताना तिने द्रौपदीच्या पायावर डोकं ठेवलं, द्रौपदीला प्रदक्षिणा केली, हे सांगून टाकलं. आणि त्या तपस्वी स्त्रीची तुझ्या मुलांकडून विटंबना झालेली आहे, त्यामुळे तू जय आणि कुलक्षय कुलाचा क्षयच होणार आहे. धृतराष्ट्र म्हणाला, सुबेल पुत्र शकुनी, कर्ण हे मोठे दृष्ट आहे, त्यांना मला समजवून सांगितलं पाहिजे. हे इकडे संभाषण चालत असताना इकडे दुर्योधनानं काय केलं, कारण शकुनीने या ब्राह्मणाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद ऐकला.
धृतराष्ट्राजवळ कोणी गेलं की शकुनी लपून ऐकायचं की काय चाललंय. कारण शकुनीला हे माहिती होतं, एखाद्या वेळा धृतराष्ट्र जर सुबुद्धी झाला तर हे सगळं गाडं पलटून जाईल. तो जोपर्यंत मोहबुद्धीत आहे तोपर्यंत आपली इथे मजा आहे. दृष्ट माणसं काय करतात, आपली सोय होईपर्यंत सगळ्या गोष्टी करतात. म्हणून कायद्यामध्ये नियम काय आहे, कोणताही मनुष्य 3 वर्ष एका जागेवर राहता कामा नाही, त्याची बदली झाली पाहिजे. पण आपण काय करतो, आपल्या हातातला आणतो प्रत्येक माणूस, त्यामुळे गडबड होऊन जाते. तो कायद्यानं ज्ञानानं चालणारा असला पाहिजे, म्हणजे सुव्यवस्था होते. क्षुद्रबुद्धी दुर्योधन हा उदास झालेला दिसला आणि शकुनीने त्याचा हात पकडला. अरे पांडवांचा पराक्रम मी आत्ता ऐकलाय, या पृथ्वीवर स्वर्गाचं राज्य भोगतो असं लोकांना दाखव, नुसता रडत बसू नको. पांडव जिथे गेलेले आहेत तिथे गंधर्व येतात आणि त्या सरोवरामध्ये पांडवांनी स्नान केलं आहे. तू तुझ्या पत्नीसहित घोडे हत्ती लवाजमा दुःशासन शकुनी मी कर्ण यांना घेऊन त्या सरोवरात स्नानाला चाल आपण आणि दाखव लोकांना की मी राजवैभव भोगतो आहे. तू असा एकांतात बसून राहशील आणि घरात बसशील तर तुला राजा कोण म्हणेल. वा त्याने उलटी सल्ला दिली. आता या दृष्टबुद्धीच्या शकुनीनं सल्ला दिल्यावर आता दुर्योधन कसा होता, लोभी होता. लोभी माणसाला असे सल्ले पडतात, असे सल्ले पडतात. पण तुम्ही गावामध्ये काही माणसं असतात, एखाद्या माणसाला शेताची गरज असते आणि एखाद्याला शेत विकायची गरज असते, ते म्हणतात घेऊन गे रे सौदे पावती करून घे, त्याला खरेदी करून देऊ नका, तुझं काम करून घ्या बाय पुढे, असे असतात गावात. माझ्याजवळ एक प्रकरण आहे, 15 वर्ष झाले खरेदी खत झालं आहे तरी अजून ताब्यात शेत मिळत नाही. सकाळी एक ग्रस्त येतात, 15 वर्ष खरेदी झालं आहे तरी शेत ताब्यात देत नाही माणूस. काय कर, खरेदी झाल्यावर कोर्टात हे टाकावं लागलं आहे आणि अजूनही न्याय मिळत नाही. काय आहे, कशा घटना आहे, कसं काय आहे. म्हणून ते म्हणतात की दुर्योधना तू बाहुबल नसलं तरी लोकांना दाखव, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेचे राजे तुला कर आणून देतात. कोणामुळे कर आणून देत होते, धर्मराजा राजा झाला म्हणून. अजून कोणीही वाकडी नजर केलेली नव्हती, त्यांना माहिती आहे या 5ही भाऊ वेळ पडले तर दुर्योधनाच्या बाजूने उभे राहतील आणि आपल्याला हरवतील, म्हणून ते कर देत होते. दुर्योधनाला घाबरून कर देत नव्हते. आता पुढे प्रसंग कसा उभा राहतो बघा. त्यावेळेस राज्यलक्ष्मी तुझ्याजवळ आहे आणि पांडव हे तुझे सेवक आहे असं लोकांना दाखव, घरात बसून चालणार नाही. जसं पूर्वी लोक काय करायचे, भुस्याचे पोते भरून ठेवायचे आणि पुढे गहू तांदूळ तुरीची डाळ असेल पुढे लावून ठेवायचे, एवढं पिकं आम्हाला आणि मागे भुसा दे पोरगी. आता जसं फसवत आहे तसं पूर्वी पण फसवणूक अनादिकालापासून आहे. फसवणूक फक्त फसवणुकीचे अतिरेक झाला आहे. आता फसवणुकीचा अतिरेक शेत दाखवताना या मेरेपासून तर त्या मेरेपर्यंत आपलंच आहे असं दाखवून देते ते. कारण त्याला काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणून व्यवहार जो आहे ना, आता तुम्ही पगाराची स्लिप मागता म्हणून तुम्हाला कळतं खरा पगार. या काही या युगामध्ये काही गोष्टी चांगल्या आहे तुम्हाला मागता येतं दाखवा. तसं पूर्वीच्या काळात नव्हतं, थोडा विश्वास ठेवावा लागायचा. म्हणून तू यात्रा कर
त्या सरोवरावर स्नानाला जा, तुझ्याबरोबर ब्राह्मण घेऊ नको, कारण त्यांना जीव घालावं लागतं, सगळं सैन्य आणि क्षत्रिय घे, ब्राह्मण काहीच बरोबर घेत नाही, त्यांना आयतं द्यावं लागतं, आणि थाटामाटाने चल, पांडव तुला पाहून संतप्त होतील, त्या अरण्यामध्ये बसलेले तुझ्या अंगावर राजवस्त्र पाहतील आणि त्यांच्या अंगावर वलकलं, त्या द्रौपदीच्या अंगावर कपड्याच्या गेरू रंगाच्या चिंध्या आणि तुझ्या पत्नीला सगळे अलंकार घालून आपण असे जाऊ, ते आपल्याकडे पाहतील आणि तळमळतील. पा ईर्ष्या, कोण सांगताय? मामा शकुनी लंगडा. म्हणून त्यावेळेस द्रौपदी वनामध्ये राहील, तिला अत्यंत दुःख होईल, आपण त्या द्वैतवनात जाऊ, असं म्हणून दुर्योधन तयारीला लागला. कर्णाने सुद्धा त्याला हसून उत्तर दिलं की बाप, त्या द्वैतवनात गेल्यावर आपल्याला उपाय सुचेल. पण म्हणाले, धृतराष्ट्र आपल्याला परवानगी देणार नाही. एवढं जरी आपण गेलं आणि धृतराष्ट्राच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही, कारण आपण राजे नाही आहे. एक म्हणाला, माझ्याजवळ एक उपाय. कर्ण म्हणाला, काय? त्या वनामध्ये आपल्या गायींची गणना करायची आहे, कारण लाखो गायी होत्या धर्मराजांकडे. तर गणना करायला जो असंच गायीच्या जातो असं सांग, आणि म्हणून त्या गायींचा जो चारणारा जो गोरोखी त्याला धृतराष्ट्राकडे पाठवलं. पा कसे कारस्थानी आहे तो गुराखी गेला, महाराज हा आंधळा आहे धृतराष्ट्र, मी गुराखी आलो आहे, माझ्याकडे 1 लक्ष गायीचा वेल खूप वाढला आहे, मला गणना करता येत नाही, तर तुम्ही एकदा आपले सुपुत्र दुर्योधन जे आहे यांना गणना करण्याकरता बहुसंख्य लोक घेऊन पाठवा. आता हा धृतराष्ट्र म्हणाला, गायींची संख्या तर पाहिजे, पूर्वी किती गायी आहे, एवढ्या गायी आहे, तेवढ्या लाख गायी, 2 लाख गायी, खंडीवर बकऱ्या, असं धन होतं, ते पशुधन महत्त्वाचं होतं, घोड्यांची गणना करायची आहे. म्हणून धृतराष्ट्राने गायीची गणना करण्याकरता परवानगी दिली की दुर्योधना जा, म्हणे महाराज हिलाही येऊन जा का, म्हणे तिलाही येऊन जा, घेतली परवानगी. पण एक लक्षात ठेवा, दुर्योधन धृतराष्ट्राच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नव्हता, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता त्यांनी लबाडी केलेली आहे, गायीच्या नावावर जात आहे ते. आपल्याही पोरांना काही काम असतं, सासरवाडीला जायचं तर बरोबर तिकडचं तीर्थयात्रा काढतं, आमचे मित्र म्हणताय जाऊ का, असं शोधून काढतात, तुम्ही काय केलं ते पण आठवा, जवानी दिवानी होती आहे, आणि बरोबर तिकडे जाऊन येतात असं. ही जी मानवी एक कृती आहे ना, ही मोठी विचित्र आहे. मग त्याला म्हटलं, का रे भाऊला घेऊन जाणार, नको नको, तो त्याला स्वतंत्र पाठवू आपण, म्हणजे तो त्याची अडचण होईल ना, तरी नातू घरी येऊन सांगूनच देतो. मग आजी, आम्ही तर त्या आजीकडे बी गेलो होतो, तो देतो बोलून, ती सून त्याला दब 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 मारते, ते सहज भेटले होते, आई ते आले ना ते सहज भेटले. मग आता घरी चाललं म्हटल्यावर तर जावं लागलं का नाही, अशी हुशार असते ती, BSc BEd, तिचं हेड मोठं भारी असतं, तिचं हेड मोठं भारी असतं ते. तर अशी लपाछपी करतो मनुष्य. त्यानंतर याने सगळ्या लोकांना बरोबर घेतलं आणि दुर्योधन त्या द्वैत वनामध्ये गेला, आणि गेल्यानंतर आता ते गायीचं निमित्तच होतं, ते करायचं करत त्याने दुर्योधनाने सांगितलं की जा त्या सरोवरावर, तिथे गंधर्व राजा बसलेला होता आपल्या स्त्रियांसहित, हे आता उद्धटांचे नौकर उद्धट सरका म्हणे, आमचे दुर्योधन महाराज येत आहे, तुम्ही कोणी इथे थांबू नका, चला. या गंधर्वाने पाहिलं इथे कोण दुर्योधन येत आहे, म्हणून त्या नौकरांना असं बदललं
ते पळत गेले दुर्योधनाकडे, म्हणे महाराज तुझे कोणीतरी गंधर्व बसला आहे, तो म्हणतो आम्हाला मारला. दुर्योधन म्हणे सैन्य जा त्याला बदडा. आता तो चित्रसेन गंधर्व तो यांना काय जुमानतो आहे? आणि जेव्हा दुर्योधनाचं चित्रसेन गंधर्वाचं युद्ध सुरू झालं, कर्णाचा आक्रोश, दुर्योधनाचा आक्रोश, शकुनीचा आक्रोश, शकुनी पळायला लागला. आणि तेवढ्या वेळामध्ये हा आक्रोश धर्मराजाला ऐकू आला, म्हणे अर्जुना हा आवाज माझ्या दुर्योधनाचा आहे. काय म्हणताय धर्मराज? माझ्या दुर्योधनाचा. व ललकार त्या गंधर्वाला, आणि अर्जुन उठला आणि मारली एक ललकारी. तिकडे दुर्योधनाला छान झाला, कर्णा कर्णा अर्जुन येतोय युद्धाला, आपला भाऊ नाही का तो, हे कसे दृष्ट लोकांचं राजकारण असतं बघा. अर्जुनानं जेव्हा नुसतं ललकारलं, गंधर्वाने आपलं सामान बंधाळलं, त्याला माहिती होतं हा इंद्रावर विजय मिळवून आलेला आहे, आपला इथे तकाव लागणार नाही. धर्मराजा म्हणे खाली बसून जा, ललकारल्याबरोबर तो जातो ना, जरा थोडंसं त्यालाही कळू दे. दुर्योधनाला दुर्योधनाची पत्नी शकुनी कर्ण धर्मराजासमोर येऊ शकले नाही, धर्मराजाचे वलकल पाहू शकले, काय झाले फजित. मुद्द्याकडे लक्ष ठेवा, आपण जर हेतू पुरस्कर दुसऱ्याला त्रास देत असू तर एखाद्या वेळा त्यात आपण फसू. विनाकारण सज्जन माणसाला किंवा जो कोणी विपरीत न वागता, आपण विनाकारण त्याच्याशी विपरीत जर वागत असू तर त्या विपरीताचे दुष्परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात असं महाभारत समजवतं माणसाला. असं महाभारत, आता काल का परवा कोणीतरी महाभारतातला मनुष्य वारला, आता बिचाऱ्याने ते पात्र केलं होतं त्याच्याबद्दल लिही, त्यांना काही चांगलं लिहायला पाहिजे ना, इतकं विचित्र लिहिलेलं होतं. हे लोक गंधर्व आहेत, त्यांना कोणतंही पात्र करावं लागतं. काही लोकांच्या नशिबी वाईट पात्र येतं, ते सज्जन असतात. मध्ये एक तो रावण वारला ना, तर रामायणातला रावण वारला, त्याला रावण नाही म्हणायचं, त्याने ते पात्र केलेलं आहे. दारासिंग गेले ते असं म्हणायचं का हनुमान गेले? त्यांना विचारलं होतं दारासिंगांना की तुम्ही अनेक प्रकारचं काम केलं आहे, तुम्हाला कोणत्या कामामध्ये समाधान मिळालं? म्हणे फक्त हनुमंताच्या पात्रामध्ये. म्हणे का? तो समुद्र ओलांडण्याची क्रिया मला करता आली एवढाच मला आनंद आहे म्हणे. कारण ती जी क्रिया लीला होती, ती जी दाखवली गेली, ती इतकी सुंदर दाखवली गेली म्हणे की त्यामुळे मी कृतार्थ झालो. अनेक पार्ट केले, कुस्त्या खेळल्या, सगळं केलं केलं, पण तो जो माझ्या आयुष्यातला प्रसंग होता रामायणातला, तो अत्यंत सुंदर झाला आणि त्याच्याने मी खुश आहे. अशी मुलाखत गेल्यानंतर काही थोड्या दिवसातच ते गेलं. म्हणजे या लोकांना, परवा मी अमर शेखचं सांगितलं होतं, कृष्णाचं पार्ट करावं म्हणजे त्यांनी करावंच ते. इतकं बालगंधर्वांची कथा आहे आपल्या जळगाव शहराचे ते भाचे म्हणून आपल्या याला बालगंधर्व नाव दिलं. या जळगाव शहरामध्ये ते नाटकाला आले, त्यांनी स्त्रियांचं पार्ट घेतलं आणि आदल्या दिवशी सांगितलं होतं उद्या मी तुमच्या ब्राह्मण सभेमध्ये 15 दिवस घरी हळदीकुंकाला येईल म्हणे, मला ओळखून दाखवा. तर ते बायांच्या घोळक्यामध्ये गेले, प्रत्येक घरातलं एक एक वस्तू, घाणेकर वकील त्यांच्या घरातली एक वस्तू उचून आणली, कोलाटकर वकील यांच्या घरातली, ओकांच्या घरातली दुकानातली एक वस्तू उचलून आणली बाईच्या वेशामध्ये जाऊन हळदीकुंकाचं करून, एकाने ओळखलं नाही. नाटकामध्ये मग एक एक जाहीर करून वस्तू दाखवली त्यांनी. म्हणजे मनुष्य असून स्त्रीचा पार्ट इतका सुंदर करणं, ते जे त्यांच्यामध्ये ती गुण असतात या गंधर्व लोकांमध्ये,
त्यातले गुण म्हणजे जसे वरती स्वर्गामध्ये गंधर्व आहेत तसे भूमीवर सुद्धा काही गंधर्व असतात आणि ते जगाला आनंद देण्याकरता आलेले असतात. त्यांनी जे नाटकं केले, अमुक केले, ढमुक केले की त्याच्या योगाने जगाला काय मिळतो, आनंद प्रसंग होता. त्याप्रमाणं शकुनी या द्वैत वनामध्ये फसला राजा. त्या धृतराष्ट्रानं त्या ब्राह्मणाला ब्राह्मणानं धृतराष्ट्राला सांगितलेलं होतं त्याप्रमाणं यांची फजिता झाली की आणि धृतराष्ट्र एक शब्द बोलला होता की माझे मुलं दुःखाच्या नदीत वाहून जातील. आता काय प्रसंग निर्माण झाला, यांच्याच हाताने यांनी क्रिया दुःखाची नदी निर्माण केली. म्हणून दुःख कोण निर्माण करतं, आपणच. आज सकाळीच एक घटना घडली ना, त्या मुलीनं सांगितलं की म्हणे दादा आता मी माझ्या मनाला ठरवलं की मला या प्रसंगाला सामोरं जायचं. बेटा म्हटलं हे सत्संगाचं फळ आहे, आलेल्या प्रसंगाला आता सामोरं जायचं असं तू मनाने ठरवलं म्हणजे सत्संगानं मन धैर्याच्या मार्गाला लागलेला आहे. मग आता तो प्रसंग जसा निभेल तसा. म्हणून देव आपल्याला, आपण सत्संग केला की देवाचं नामस्मरण केलं की संकटाच्या वेळी आपल्याजवळ धैर्य नावाचं बल देतो. म्हणजे त्या कार्यामध्ये आपण सहजरित्या ते दुःख सोसू शकतो. नाहीतर दुःखामध्ये माणसाला भ्रम होतो, व्याधी होते, शरीर पडतं आणि मनुष्य अपंगत्व जातो. म्हणून उपासनेचं फळ किंवा सत्संगाचं फळ काय आहे तर आलेल्या प्रसंगामध्ये आपल्याला धैर्य मिळालं पाहिजे. कारण प्रसंग येणारच, प्रसंग जे आहे ते काही अगदी ठरलेलेच असतात. नाही तर काही काही लोक काही काही प्रसंगाने इतके शोकाकुल होऊन जातात की विनाकारणच अपंगत्व येतं त्यांना. म्हणून अशा प्रकारे त्या सरोवराच्या ठिकाणी चित्रसेन गंधर्वाने दुर्योधनावर असे काही प्रयोग केले की त्यांचे कपडे लत्ते सगळे 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 फाडून फुडून भनका केलं. एवढा मोठा कर्ण, वीर, उदार, पण त्याच्याही कपड्याच्या सगळ्या चिंध्या करून टाकल्या. धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं नुसता ललकार जायचं नाही. भीम तर म्हणे मला सांगत नाही आहे, नाही तर जाऊन त्याला इथेच संपवून टाकेल, कारण महाभारत अजून संपवायचं नव्हतं. अजून पुढे पूर्ण करायचं. दुर्योधन संपला की महाभारत संपलं, रावण संपला म्हणजे रामायण संपलं. ही जी पात्र दाखवलेली आहे याच्यामध्ये यांचं कामच ते होते. दुर्योधनाला सद्बुद्धी झाली की सगळं संपून जाईल ना, म्हणून तो दुर्बुद्धीच झाला शेवटपर्यंत. मग नियतीचं वचन ठरलं की विनाश काले विपरीत बुद्धी. म्हणून संत काय करतात, बुद्धीला सुधरवतात. बुद्धी सुधरली मग हा समोरचा मनुष्य व आपल्याकडून ऐकणारा नाही, समजून घेणारा नाही, आपण सांगतो ते ऐकणार नाही, तरी संत तुमचा पिच्छा सोडत नाही. तुम्हाला म्हणतात नामस्मरण करा, कारण नाम काय करेल, तुमच्यात परिवर्तन नक्की घडवेल. संतांना याचा अनुभव आहे. म्हणून संत तुम्हाला तू यंत्राने नाम ऐक, हाताने वाजवलं नाही, कोणी पाहत असेल ते कोणत्याही प्रकारे नामाच्या मागे लावतात ते, कारण नामामध्ये शक्ती अशी आहे. हरेर नाम वै मंत्रस्य मम जीवनम कलोर नास्तेव नास्तेव अन्यथाम गती. म्हणून हा 16 अक्षरी मंत्र जो सांगितलेला आहे समाजाला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 शब्दाने ईश्वरी प्रीती जास्त निर्माण होते, राम शब्दाने तटस्थ भूमिका येते माणसाजवळ. पण तटस्थ भूमिकेने मनाचं परिवर्तन नाही होत, प्रेमळ शब्दाने मनाचं परिवर्तन होत. तटस्थ शब्द जर केला आपण
तर त्याच्याने आपल्या मनात परिवर्तन नाही होत. पण जे शब्द जे आहे, जसं कृष्णचरित्र आहे, हे मनाला मोहून टाकतं माणसाला. म्हणून मी सांगितलं ना की ज्ञानी माणसांनाही कृष्णचरित्र आवडतं, विषयी लोकांनाही आवडतं. रासलीला सुरू झाली की बरोबर ऐकायला येतात, मग टिपऱ्या वाजायला लागल्या की बरोबर पाहायला होता, आपल्या गच्चीहूनसुद्धा पाहतील ते हे चाललं आहे काय म्हणता गरबा. कारण विषयी लोकांनाही कृष्णचरित्र आवडतं, पामर लोकांनाही आवडतं. अरे जाऊन उभं राहते ते कसं कोण नाचतं कसं काय करतं पाहू. म्हणजे विषयी जणांना सुद्धा कृष्णचरित्र, ज्ञानी जणांना भक्तांना तर आनंदच देतं ते. म्हणून विषयी, पामर, ज्ञानी आणि भक्त असे चार प्रकारचे जीव आहे ना, या चार प्रकारच्या जीवांना कृष्णचरित्र आवडतंच. कारण ते उपजात भक्ती निर्माण करून देतं. कृष्णचरित्राने भगवंताशी प्रेम जुळून जात. म्हणून नारदांनी व्यासांना असं सांगितलं की महाराज तुम्ही रामायण लिहिलं, पुराणं लिहिली, सगळं लिहिलं, महाभारत लिहिलं, पंचम वेद लिहिला महाभारत, पण भगवंताचं गुणानुवर्णन नाही लिहिलं. आणि म्हणून तुम्हाला कलियुगाची चिंता वाटते की कलियुगाकरता काय करावं, तर तुम्ही भगवंताचं गुणानुवर्णन लिहा. मग व्यासांनी गुणानुवर्णन लिहिलं आणि व्यास त्याच्यात आनंदित. पण माझं हे गुणानुवर्णन जगाला सांगेल कोण, असा मुलगा पाहिजे. जसं आपल्याजवळ संपत्ती असली की मग हे सांभाळेल कोण, अशी चिंता असते. म्हणून व्यासांनी श्रीमद भागवत लिहिल्यानंतर मुलाची इच्छा केली आणि मग व्यासांसारखा शुकांसारखा पुत्र झाला आणि त्याने आज तागायतपर्यंत भागवत या भूमीवर चालू ठेवलं. व्यासांच्या लिखाणाने एवढा प्रभाव झाला नसता. हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत, हा ग्रंथ नाही भगवंत आहे तो. म्हणून ते म्हणतात दुर्योधनानं पाहिलं आणि दुर्योधनानं त्या गंधर्वाच्या ताब्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रसेन गंधर्व मोठा कठीण होता, याने जे बाण मारले आणि दुर्योधनाचा रथ मोडला, दुर्योधनाला खाली टाकलं, त्याचे कपडे फाडले आणि त्याच्या एका पायावर पाय देऊन दुसऱ्या हात ओढला आणि ते अर्जुनानं पाहिलं, मोठी आरळी मारली. धर्मराजा म्हणे आरोळी मारून तो चित्रसेन पळून जाईल, तू तिथपर्यंत जाऊ नको, कारण ते फजित झाले. दुर्योधन, कर्ण, दुःशासन हे फजित झाले. फजित झालेल्या माणसासमोर तू गेल्यावर ते आणखीन नाराज होतील, आपलं तोंड लपवतील, तर त्यांना आणखीन मिंध करू. धर्मराजाचे विचार लक्षात ठेवा, आणखीन मिंध नाही करायचं. आपण काय करतो समजलं जातो, पेटली का भ्रांत हाऊस पेटली हाव रे नथुबो असं बोलतो. आणखी धर्मराजा म्हणे नाही काम तुझ्या ललकारीनं काम झालं ना. दुर्योधनाला कळालं की हा आवाज माझ्या अर्जुनाचा आहे, पण एवढंही करून मात्र दुर्बुद्धी गेली नाही. अंडरलाईन पा तुम्ही बरेच भाऊ भानगड करतो तर जामीन होऊन येतात. मग काय झालं, जामीन झालं असं बोलतो तू आणखी. म्हणजे झालं त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, मग ते त्याची बायको होते आणखीन पजित वाना जाणं मोठे गेले असं असतं. विद्वान माणसं काय म्हणता, अरे जाऊ नको, त्याला जरा फजित होऊ दे, ठेचा खाऊ दे, आपण ठिकाणावर जाऊन जाऊन काय 2-4 लाख रुपये जातील, पण तो ठिकाणावर येईल. आपण काय म्हणतो नाही का, तुम्ही आवरायला गेलं तर काय नवीन झालं, मग बाहुली येणार तर कोण येईल, तो मोठा आहे त्याने यायलाच पाहिजे. आणखीन असं, कारण अधर्मी लोक नेहमी त्यांचा पराजय मान्य करत नाही आणि धर्मी लोक विजयाच्या मागे लागत नाही, दोन तफावत आहे. मग आता कसं काय व्हायचं,
धर्मराजा म्हणे तुझ्या ललकारीने काम होतं, तो चित्रसेन गंधर्व घाबरला आहे ना, आता तू परत जातो का जल तिथे? किल्ले इकडे. मी म्हटलं तू येणार नाही म्हणून मी इथे आणून ठेवलं. तू जातो कशा करता? आता इथे बघा, दोन गोष्टी आहे, धर्माच्या विचाराची ठेवण आहे. आणि म्हणून पांडवांना काय सांगितलं होतं की तुमच्या आचार शक्ती कबूल आहे, तुम्ही केव्हा केव्हा आचार शक्तीने काहीतरी नुकसान करू नका. म्हणून धर्मराजाचं जे मोठा अंगठा आहे तो वरती उठला आणि तो ज्याच्याकडे जाईल त्यानेच उठायचं. हे चारी भाऊ कधी उठले असते तर काय झालं असतं तिथे? असं ते तो भीमाच्या वेळा तो अंगठा भीमाकडे जाईल ना, तर भीम असे संतापाचे की या अंगठ्याला मी दिसत नाही का? आता हा गेला म्हणजे नाशच आहे ना, असं तर धृतराष्ट्राने बोललं. त्यावेळेस अर्जुनानं दुसरी ललकारी मारली की मी चित्रसेना, मी धनुष्य उचलतो आता हातात, असं म्हटल्यावर चित्रसेनानं दुर्योधनाला सोडलं. दुर्योधन पडत, कारण व्रत मुडून गेला. आपल्याला पांडवांनी पाहू नये या भीतीने पुन्हा खाली पडला धर्मराजाकडे. बघ तू गेल्यावर तो किती खजील झाला असता. अरे आपल्याच भावाला आपण खजील करू, धर्मनीती पहा आणि इथे दुर्योधन नीती पहा. म्हणून केव्हा केव्हा भावाला केलेली मदत कोणाला सांगायची, कोणाला सांगू नका तुम्ही. बरेच लोक काही वेळा मदत करून टाकतात आणि सगळ्यांना खिचा कापला गेला, हो खिचा कापला गेला. बुधवारच्या बाजारात भाजी घ्यायला गेलो, खिसा कापला. म्हटलं तू जुन्या गावातून एकदम तिकडे पिंपळ्याच्या बाजारात गेलास कसा काय? काय बुद्धी झाली मला कोणा ठाऊ की तिकडे चांगला भाजीपाला मिळतो म्हणून भावाला देऊन टाकतो 1000 रुपये. तो भाऊ पण विचारायला, भाऊ खरंच खिसा कापला गेला होणार आहे? कोणालाच सांगत नाही, त्यांना माहिती आहे ना. कारण आपण मदत केल्यानंतर घरामध्ये त्याची चर्चा होईल आणि आपल्याला मूर्ख ठरवलं जाईल. म्हणून धर्मराजानं या भावांना शांत बसवलं. त्यावेळा बली पराक्रम असलेला भीम दुर्योधनाचे त्याने हातच तोडायला पाहिजे होता म्हणजे चित्रसेन गंधर्वाचा असं बोलला. आणखी त्याने हात ओढला ना पायर असं ओढला, त्याचं चित्रही दाखवलेलं आहे, सुंदर चित्र आहे कसा ओढला त्याला. तरी धर्मराजा म्हणाले भीमा आपल्या भावाबद्दल असं बोलू नये. तर भीम खालच्या आवाजात म्हणता किती दिवस बोलू नये. धर्मराजा म्हणे शेवटपर्यंत भावाबद्दल काहीही बोलू नये. धर्मराजाची गोष्ट ऐकल्यावर अर्जुनाची प्रतिज्ञा ललकारली आणि कौरव हे पळाले. हा गंधर्वराज हा सुद्धा सत्यवादी अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकली आणि रक्त ओकारा लागून गेला. नुसती प्रतिज्ञा ऐकली की गंधर्व शिल्लकच ठेवणार नाही, बस. नुसती प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर त्याच्या आता पांडवांचं आणि गंधर्वांचं युद्ध कसं होईल ते उद्याच्या याच्यात. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, गोपाल कृष्ण भगवान जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा.